शासनाने पंच्याण्णव गावातील प्रकल्पग्रस्तांची गावठाण आणि विस्तारित गावठाण क्षेत्रातील घरे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासंदर्भात जारी झालेल्या शासकीय आदेशातील चांगल्या बाबींचा स्वीकार केला पाहिजे आणि अपेक्षित असलेल्या सूचनेच्या माध्यमातून सुधारणा सुद्धा झाली पाहिजे विशेषत्वाने या बाबतीत जमीन फ्री होल्ड होऊन त्याचा मालकी हक्क मिळणे गरजेचे आहे आणि त्यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करतच राहणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे येथे झालेल्या चर्चासत्रात सांगितले गावठाण विस्तार नियमन विकास या विषयावर नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघ संलग्न परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने कामोठेमधील सरोवर एन एक्स हॉलमध्ये चर्चासत्र पार पडले प्रकल्पग्रस्त महासंघाचे अध्यक्ष भूषण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चासत्रात महासंघाचे सरचिटणीस सुधाकर पाटील गावठाण समितीचे राजाराम पाटील दशरथ भगत ॲडव्होकेट विकास पाटील महासंघाच्या महिला प्रमुख प्राजक्ता गोवारी किरण पाटील संतोष पवार प्रल्हाद ठाकूर दीपक पाटील माजी नगरसेवक हरेश केणी विकास घरत विजय चिपळेकर प्रवीण पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते ज्या पद्धतीनं काम करण्याची दीक्षा पाटील साहेब असतील भगत साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली काम करता करता रामशेठ ठाकूरसाहेबच्या नेतृत्वाखाली काम करता करता घेतली जे आपल्या मनाला पट्ट जे सत्य आहे ते मांडलं पाहिजे आपल्याला ते कुठल्याही क्षणाला आयुष्याच्या विचारलं तरी त्याचं आपल्याला स्पष्ट उत्तर देता आलं पाहिजे या भूमिकेतूनच मी आजवर काम करत आलेलो आहे आणि मला त्याचा अभिमान आहे आणि त्यामुळे या पद्धतीनं काम करतो आणि हे सगळं करत असताना कुठल्याही स्टेजला यामध्ये <laughs> मला याच्यामध्ये आपल्या सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी ज्यांची भूमिका आहे पण त्यांचा मुद्दा जर रास्त आहे तर त्यांच्याबरोबर सरकारच्याकडे प्रतिनिधित्व करण्यामध्ये मला कुठंही माघार घेता येणार नाही या साठी दिबा पाटील साहेबांनी स्वतःचं रक्त या ठिकाणी सांडलेलं आहे त्या दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण जे जे लढे लड़े लढलेलो आहोत त्या लढ्यांना पूर्णत्व येण्याच्या दृष्टिकोनातून आपण सारी मंडळी एकत्रित्या काम करत राहूया इतकं या ठिकाणी सांगतो हे जे या ठिकाणी जी आर या ठिकाणी आलेला आहे हा जी आर आहे हा जी आर आपल्याला त्याच्यातल्या चांगल्या बाबी आहेत त्या चांगल्या बाबींचा स्वीकार बरीच वर्ष प्रलंबित विषय होता त्यामुळे त्या चांगल्या बाबींचा स्वीकार केला पाहिजे आपण आणि त्यामुळे हा जी आर जरी या ठिकाणी त्याच्यामध्ये काही सुधारणा असल्या तरी आजच्या घडीला त्याच्यातल्या ज्या तरतुदी आहेत या स्वागतार्ह आहेत यावेळी महासंघाचे अध्यक्ष भूषण पाटील यांनी म्हटले की पंचावन्न वर्षात अनेक सरकार आली आणि गेली पण घरे नियमित झाली नाहीत पण या जी आरमध्ये भाडेपट्ट्यांवर का होईना पण घरे नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु भाडेपट्टा न करता त्याचा मालकी हक्क मिळाला पाहिजे हा जी आर सुधारणावादी आणि फायद्याचा आहे पण काही सूचनांचा विचार घेऊन त्याचा अंतर्भाव करण्यात यावा सुधाकर पाटील यांनी हा जी आर ऐतिहासिक घटना आहे पण त्यात प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने काही बदल आवश्यक असल्याचे म्हटले यावेळी दशरथ भगत राजाराम पाटील यांनी ही सूचना मांडत मार्गदर्शन केले परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेचे किरण पाटील यांनी प्रास्ताविक केले त्यांनी चित्रफीतीच्या माध्यमातून सर्व बाबींचा तपशील मांडला चर्चासत्राचे सूत्रसंचालन राजेश गायकर यांनी केले चर्चासत्रात विविध संघटना महासंघ पदाधिकारी गावठाण विस्तारावर आपले विचार मांडले या चर्चेतून प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांच्या मागण्यांचा एक अंतिम मसुदा बनवण्यात येणार असून तो मसुदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कार्यवाहीसाठी देण्यात येणार आहे